महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे दैवत असलेल्या मैलारपूर नळदुर्ग येथील खंडोबा यात्रेची सांगता लाल मातीतील कुस्तीने झाली असून महिलांनी या कुस्त्यांच्या दंगलीत सहभाग नोंदवला. परिसरातील कुस्ती शौकीनांनी कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या वर्षीच्या कुस्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या कुस्त्यांसह दिग्गजांच्या कुस्त्यांनी हा फड गाजवला. यावर्षी प्रथम पारितोषिक 1,11,000 रुपये ठेवण्यासाठी होते, तर पुदाले परिवाराकडून प्रथम क्रमांक विजेत्याला चांदीची गदा भेट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. यात्रेमध्ये श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. कुस्त्या पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. यात्रेत श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी येथे आपले नवस फेडले. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नळदुर्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुस्तीच्या खेळाचं नियोजन आपण खंडोबाच्या यात्रेनिमित्त जिल्ह्यातील व महाराष्ट्राच्या तमाम कुस्तीचा हा खेळ आपण आयोजन केलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र केसरीपासून या स्पर्धेमधले खेळायला सर्व पैलवान इथे उपस्थित आहेत आणि या खेळाच्या निमित्ताने कुस्ती या खेळाला प्रोत्साहन देण्याचा यामागचा प्रमुख हेतू आहे. 1,00,000 त्या कुस्त्या आहेत आपल्याकडे आणि हा खेळ चांगल्या प्रकारे होईल अशी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा आहे. किती खेळाडूंनी सहभाग घेतलाय? जवळपास 200 कुस्त्याचं नियोजन आहे. 200 कुस्त्यापैकी मोठ्या ज्या कुस्त्या नियोजित आहेत महाराष्ट्र लेवल आणि एळकोट एळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर यात्रा आज संपन्न झालेली होती. या यात्रेचा समारोप कुस्तीच्या महादंगलाने करण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी कुस्ती महिलांच्या कुस्तीसह अनेक या लाल मातीच्या कुस्त्या रंगण्यात आलेल्या आहे. MK News साठी कॅमेरामन प्रकाश गायकवाडसह सतीश राठोड उस्मानाबाद.